नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर यातील जो तिसरा धडा आहे धारा विद्युत, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचा धडा पहिला, धडा दुसरा याचे जे स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. 9वी स्वाध्याय विज्ञान ही प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते अवेलेबल आहेत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर चला बघूत आपण आता या स्वाध्यायामधील प्रश्न पहिला. प्रश्न पहिला असा दिलेला आहे, शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे परिपथामध्ये जोडलेली दिसत आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर त्यांनी हे अशा प्रकारचं एक चित्र दिलेलं आहे. तर बघा, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतात, काही उपकरणं आहेत, टेबल लॅम्प आहे, तसेच इथे मोठा लाईट लॅम्प आहे, टीव्ही आहे, हीटर आहे. तर हे जी सगळी उपकरणं आहेत ही त्यांनी एक पद्धतीनं जोडली आहेत, याचं आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करून त्यांनी जे प्रश्न विचारले आहेत त्यावरची उत्तरं द्यायची आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न त्यांनी काय विचारला आहे बघा, घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडली आहेत आणि याचे उत्तर बघा. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, तर ही जी विद्युत उपकरणं आहेत वेगवेगळ्या ह्याच्यातून घेतलेली आहेत बघा, त्यामुळे ही जी पद्धत आहे ही कोणती पद्धत झाली, समांतर जोडणी पद्धत. तर आपण उत्तर लिहायचं आहे, घरातील विद्युत उपकरणे समांतर जोडणीत जोडली आहेत. त्यानंतरचा पुढचा हा प्रश्न, सर्व उपकरणांतील विभवांतर कसे असेल आणि याचं उत्तर आहे, सर्व उपकरणातील विभवांतर हे समान असेल. पुढचा ई प्रश्न, उपकरणातून जाणारी विद्युत धारा सारखीच असेल का, उत्तराचे समर्थन करा. विद्युत धारा म्हणजेच करंट आय, तर तो सारखा असेल का आणि हे जे उत्तर आहे याचं समर्थन करा. तर उत्तरामध्ये आपण पहिल्यांदा वाक्य लिहित आहोत, वेगवेगळ्या उपकरणातून जाणारी विद्युत धारा सारखीच असेल असे नाही, कारण त्याचं सूत्र आहे आय बरोबर व्ही छेद आर. यावरून असे दिसते की विभवांतर व्ही हे जरी समान असेल तरी रोध म्हणजे रेझिस्टन्स आर हा जो आहे हा वेगळा असल्यास विद्युत धारा आय वेगळी असते. पुढचा ई प्रश्न, घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली जाते. बघा याचे उत्तर, एखादे उपकरण बंद पडले तरी इतर उपकरणे चालू राहावी म्हणून घरातील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने केली जाते, म्हणजेच समांतर जोडणी पद्धतीने केली जाते. जर एकसर पद्धत जोडणी पद्धत आपण वापरली तर एखादं जरी त्यातलं उपकरण बंद पडलं तर पुढे व्होल्टेज जात नाही आणि त्यापासून पुढची उपकरणंसुद्धा चालू होत नाहीत, बंद राहतात. म्हणून घरातली जे उपकरणं आहेत ही आपण समांतर जोडणी पद्धतीने जोडतो. प्रश्न उ, या उपकरणातील टीव्ही बंद पडल्यास संपूर्ण विद्युत परिपथ खंडित होईल का, उत्तराचे समर्थन करा. तर यासाठी आपल्याला पुन्हा हे चित्र बघावं लागणार. हे आहे चित्र, यातला हा जर टीव्ही बंद पडला तर बाकीचे जे उपकरणं आहेत ही बंद पडतील का, तर नाहीत पडणार, कारण ही बाकीची जी उपकरणं आहेत ही बाकीची उपकरणे आपण समांतर जोडणी पद्धतीने जोडलेली आहेत. त्यामुळे उत्तर बघा, टीव्ही बंद पडल्यास संपूर्ण विद्युत परिपथ खंडित होणार नाही, कारण बाकी जी उपकरणे आहेत, आता इथे आपण बाकी हा शब्द घालूयात,
बाकी उपकरणे ही समांतर जोडणीत जोडली आहेत. प्रश्न दुसरा, विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा. तर ही जी चिन्ह आहेत ही तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत. हे आहे रजिस्टर्सचं चिन्ह, हे आहे बॅटरीचं, त्यानंतर हे आहे ॲमीटर, हे दिलेलं आहे व्होल्टमीटर, हे दिलेलं आहे प्लग किंवा याला आपण स्विच म्हणतो, आणि हा आहे व्हॅरिएबल रजिस्टर. तर ही चिन्ह त्यांनी दिलेली आहेत आणि ह्या चिन्हांचा योग्य तो वापर आपल्याला या आकृतीमध्ये करायचा आहे. तसेच आणखीन एक त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, वरील परिपथाच्या सहाय्याने कोणता नियम सिद्ध करता येईल, हा देखील आपल्याला बघायचा आहे. तर याचं उत्तर बघा, आपल्याला ही चिन्ह वापरून अशा पद्धतीने परिपथ पूर्ण करता येईल. तर इथे या ठिकाणी आपण हा सेल जोडलेला आहे म्हणजेच बॅटरी. त्यानंतर याला आपण कनेक्टिंग वायर असं म्हणतो. तर इथून हा जो फ्लो होणार आहे हा आहे करंट आय, तो आपल्याला इथं आपण जोडला ॲमीटर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्यानंतर पुढे यातला जो आय वन करंट जाणार हा रजिस्टर आर मधून एक जाणार, आणि आय टू जो करंट आहे हा या वरच्या व्होल्टमीटरमधून जाणार. तसेच इथून खाली येणार आणि इथं हा आपल्याला व्हेरिएबल रजिस्टर आपण जोडलेला आहे, आणि या ठिकाणी आपण ही प्लग की जी आहे ही क्लोज्ड आहे म्हणजे बंद केलेली कळ या ठिकाणी किंवा स्विच म्हणून आपण हा जोडलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्किट पूर्ण केलं. तर याच्यावरून आपल्याला कोणता नियम सिद्ध करता येतो, तर तो आहे ओहमचा नियम. तर उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे, वरील परिपथाच्या सहाय्याने ओहमचा नियम सिद्ध करता येईल. प्रश्न तिसरा, उमेशकडे 15 व्होल्ट आणि 30 व्होल्ट रोध असणारे दोन बल्ब आहेत. जे 15 व्होल्ट आणि 30 व्होल्ट रेझिस्टन्सचे त्याच्याकडे दोन बल्ब आहेत, त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत. परंतु त्याने ते बल्ब एक एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर आता त्यावरती त्यांनी प्रश्न विचारले. अ प्रश्न, त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागतील? जर त्याचे त्याने एक एक बल्ब जोडले तर ते बल्ब जातात किंवा खराब होत आहेत, तर त्यासाठी त्याला ते जे बल्ब आहेत हे समांतर जोडणी पद्धतीने जोडावे लागतील. मग उत्तर आपण काय देणार आहोत, त्याला बल्ब जोडत असताना समांतर जोडणी पद्धतीने जोडावे लागतील. त्यातीलच प्रश्न आ, वरील प्रश्नांच्या उत्तरानुसार बल्ब जोडण्याच्या पद्धतीचे गुणधर्म सांगा. म्हणजेच समांतर जोडणी पद्धतीचे गुणधर्म आपल्याला विचारले आहेत. तर त्यातील उत्तरामध्ये बघा, पहिला, समांतर जोडणी पद्धतीत प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते. जो रेझिस्टन्स आहे तिथले जे व्होल्टेज आहे हे कसं असतं, समान असतं. त्यानंतर दुसरा, परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा, एकूण जे व्होल्टेज आहे, ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारांच्या बेरजे इतकेच असते. जे एकूण व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आणि इतर जे सगळे रेझिस्टन्स आहेत त्या रेझिस्टन्समधून राहणारे जे व्होल्टेज आहे ते आणि हे काय असतं, दोन्ही समान असतं किंवा त्यांच्या बेरजे इतकंच हे एकूण विद्युतधारा असते. तिसरा, जोडलेले सर्व रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही जोडणीच्या परिणामी रोधांच्या व्यस्तांका इतकी असते. त्यानंतर नेक्स्ट चौथा बघा गुणधर्म, समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधाच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो. पाचवा, प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही त्या रोधाशी व्यस्तानुपाती असते, जे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते.
आणि सहावा ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरता येते. तर हा त्याचा एक प्रकारचा उपयोग आहे की समांतर जोडणी पद्धत ही त्या सर्किटमधला जो रेझिस्टन्स आहे ही कमी करण्यासाठी वापरता येतो. पुढील प्रश्न ई त्यातीलच, वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल? तर त्यासाठी आपण आता हे ते जे दोन बल्ब आहेत ते आपण कसे जोडलेले आहेत, समांतर पद्धतीने जोडलेले आहेत. त्यामुळे त्याचं सूत्र कसं येणार, 1/RP बरोबर 1/15. एक आपल्याला 15 व्होल्टचा वॅटचा आहे आणि एक आहे तो 30 वॅटचा आहे. तर हे जर आपण सोडवलं तर इथे ह्याचा जो हा छेद आहे हा 30 करण्यासाठी आपण याला अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलं तर इथं किती येणार, 2 अधिक याचा हा 1 आणि हा छेद आपला जो आहे हा समान झाला, तो घेतला आपण 30. म्हणजेच किती झालं, 3/30 म्हणजे झालं 1/10. यालाच आपण RB बरोबर 10 ओहम असं लिहितो. तर त्या परिपथाचा जो रेझिस्टन्स असणार आहे तो किती असणार आहे, 10 ओहम असणार आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. तर आपण आता पुढचा प्रश्न बघूयात, चौथा. खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा एम्पियरमध्ये आणि विभवांतर व्होल्टेजमध्ये दिले आहे. तर बघा, हा त्यांनी असा तक्ता दिला आहे. किती दिलेला आहे, व्होल्टेज 4, तर त्यासाठी करंट दिलेला आहे 9. तसेच व्होल्टेज 5, करंट दिलेला आहे 11.25. त्यानंतरचं व्होल्टेज दिलेलं आहे 6 आणि करंट दिलेला आहे 13.5. तर यावरून त्यांनी प्रश्न विचारला आहे, तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा, म्हणजे आपल्याला आर काढायला सांगितलं आहे. तर आरचं जे सूत्र आहे ते आहे आर बरोबर V/I बरोबर. तर हे आहे सूत्र. मग आपल्याला व्होल्टेज दिलेला आहे, करंट सुद्धा दिलेला आहे, फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप काढायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण R1 बघू. R1 साठी व्होल्टेज दिलेला आहे 4 व्होल्ट, करंट दिलेला आहे 9 व्होल्ट. मग त्याचं किती येणार रेझिस्टन्स, 0.44 ओहम. त्याचप्रमाणे R2 काढायचं आहे. R2 साठी व्होल्टेज दिलेला आहे 5 व्होल्ट, करंट दिलेला आहे 11.25 एम्पियर. त्याच्यानुसार त्याचा जो रेझिस्टन्स येणार तो सुद्धा असणार 4.44 ओहम. त्यानंतर R3ची कंडिशन बघा. R3 साठी व्होल्टेज जे दिलेलं आहे ते आहे 6 व्होल्ट, करंट दिलेला आहे 13.5 एम्पियर. मग त्यानुसार आपला जो रेझिस्टन्स येणार तो असणार 0.44 ओहम. तर या तिघांचा R1, R2, R3 याचा आपण रेझिस्टन्स काढून घेतला. आता मात्र आपल्याला काय विचारलेलं आहे, सरासरी रेझिस्टन्स विचारला आहे. तर सरासरीसाठी आपण काय करायचं आहे, या तिघांची बेरीज म्हणजेच 0.44 अधिक 0.44, आता इथे लिहिते पुढे 0.44/3 केले तर यांची काय निघते, आपल्याला सरासरी निघते. म्हणजेच आपल्याला सरासरी रोध किती येणार, 0.44 ओहम हा येणार याचा सरासरी रोध. त्यानंतर हा प्रश्न, विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल, आणि या ठिकाणी त्यांनी आलेख काढू नका असं सांगितलं आहे. तर हा जो आलेख आहे 0, 0 हा आरंभ बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा असणार आहे. म्हणजेच अशा प्रकारे तो सरळ रेषा असणार आहे. तर या ठिकाणी आलेख तुम्ही काढून दाखवायचा नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी तो जस्ट ड्रॉ केला आहे. प्रश्न ई, कोणता नियम सिद्ध होतो तो स्पष्ट करा. तर या ठिकाणी ओहमचा नियम स्पष्ट होत आहे किंवा ओहमचा नियम स्पष्ट होतो. तर विद्यार्थ्यांनो, आता पुढचा प्रश्न पाचवा बघणार आहोत, जोड्या लावा. तर विद्यार्थ्यांनो, हा जो स्वाध्याय आहे हा थोडासा लेंदी आहे, पण या स्वाध्यायामधले बरेचसेच प्रश्न जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच वेळेला याच्या आधी परीक्षेमध्ये यातले प्रश्न जे आहेत हे
रिपीट विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हा स्वाध्याय जरी लेंथी असला, जरी तुम्हाला कंटाळवाने वाटत असला, तरीही कुठेही स्किप करायचा नाही, एंडपर्यंत तो नक्की बघा, कारण प्रत्येक प्रश्न यातला महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत या स्वाध्यायामधले, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर चला आपला पाचवा प्रश्न आपण बघू, जोड्या लावा. तर जोड्या लावा हा प्रश्न खूप सोपा आहे. यामध्ये अ गट आणि ब गट हे दोन गट दिलेले आहेत, आणि त्यासाठी अ गटातले काय काय पॉईंट आहेत बघा. मुक्त इलेक्ट्रॉन, विद्युतधारा, रोधकता आणि एकसर जोडणी. तर बी गटातले आपण बघूत, व्ही बाय आर. ओके, व्ही बाय आर म्हणजेच त्यानंतर परिपथातील रोध वाढवणे, क्षीण बलाने बद्ध आणि व्ही ए बाय एल आय. तर मुक्त इलेक्ट्रॉन हे कसे असतात? क्षीण बलाने बद्ध असतात. तर विद्युतधारासाठी आपण काय घेतो? व्ही बाय आर आहे, आपल्याला सूत्र माहीतच आहे. रोधकतासाठी व्ही ए बाय एल आय, आणि एकसर जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी. तसेच इथं जर समांतर जोडणी असेल तर परिपथातील रोध कमी करण्यासाठी असं आलं असतं. तर चला, तर जोड्या लावा हा प्रश्न आपला पूर्ण झाला आहे. आता त्यानंतरचा पुढचा सहावा प्रश्न आपण बघणार आहोत. काय दिलेला आहे? तर एक्स एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध आर व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ए असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल? तो कोणत्या एककात मोजतात? हा प्रश्न आहे. तर वाहकाची लांबी एक्स दिलेली आहे, वाहकाचा रोध स्मॉल आर दिलेला आहे, आणि काटछेदाचे क्षेत्रफळ ए दिलेला आहे. तर त्या वाहकाची रोधकता म्हणजेच रो आपल्याला काढायचा आहे. तर या ठिकाणी बघा, हे सूत्र आहे रोधकता, याच्यासाठी इथे हा रो असा आहे. आर बरोबर रो गुणिले एल छेद ए, किंवा इथं आपलं रो असं येणार, रो बरोबर आर ए छेद एल येणार. मग या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, आर म्हणजेच आपल्याला त्यांनी स्मॉल आर दिलेला आहे, जे की आपण वाहकाचा रोध मांडलेला आहे. त्यानंतर ए, कॅपिटल ए बरोबर स्मॉल ए दिलेला आहे, म्हणजेच काय आहे ते? काटछेदाचे क्षेत्रफळ आहे. आणि एल म्हणजेच आहे त्याची लांबी, जे की त्यांनी एक्स असं दिलेलं आहे. बरोबर, हे झाला या ठिकाणी बघा, इथं आहे हा वाहकाचा रोध, त्याचबरोबर हे झाले काटछेदाचे क्षेत्रफळ, आणि हे एक्स त्यांनी दिलेलं आहे त्याची लांबी, वाहकाची लांबी. तर आता हे रोधकताचे सूत्र, रो बरोबर आर ए छेद एल. आता ह्या सूत्रामध्ये आपल्याला त्यांनी जी व्हॅल्यू दिलेल्या आहेत किंवा त्यांनी जे एक सांगितलेलं आहे ते आपण घालू. रो बरोबर आरच्या जागी आपण स्मॉल आर, ह्या कॅपिटल एच्या जागी त्यांनी स्मॉल ए दिलेलं आहे ते, आणि एलच्या जागी त्यांनी लांबी एक्स सांगितलेले आहे, छेद एक्स घातलं. मग आता रोधकतेचे एकक ओहम मीटर हे आहे. विद्यार्थ्यांनो, प्रश्न सातवा बघा. रोध आर वन, आर टू, आर थ्री आणि आर फोर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. तर या ठिकाणी चार, एकूण चार रेझिस्टन्स आहेत, त्याचबरोबर एस वन आणि एस टू या दोन कळ दर्शवतात, दोन स्विच आहेत. तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युतधारेविषयी चर्चा करा. पहिल्यांदा आपण बघू त्याची ही आकृती किंवा हे सर्किट त्यांनी कसं दिलेलं आहे बघा. तर इथे आहे हा आर वन, आर टू, इथं खाली दिलेला आहे आर थ्री आणि आर फोर, त्याचबरोबर त्यांनी दोन स्विच दिलेले आहेत एस वन आणि एस टू, आणि अशा प्रकारचे हे सर्किट त्यांनी दिलं आहे. आणि या तीन कंडिशन्स त्यांनी विचारल्या आहेत. पहिली कंडिशन आहे, जर कळ एस वन आणि एस टू दोन्ही बंद केल्या तर, म्हणजे ह्या दोन्ही जर हे जे स्विच आहेत हे बंद केल्यानंतर, त्यानंतर दुसरी विचारली आहे दोन्ही स्विच जर ओपन केले तर, आणि तिसरी विचारली आहे हा एस वन फक्त बंद करायचा आणि एस टू स्विच आहे तो ओपन करायचा. तर या तिन्ही कंडिशनमध्ये आपल्याला रेझिस्टन्स विचारला आहे, तर तो आपण काढू. चला स्टेप बाय स्टेप पहिला ही कंडिशन घेऊत आपण. पहिली कंडिशन ज्याच्यामध्ये दोन्हीही स्विच जे आहेत हे आपल्याला बंद करायला सांगितलेले आहे, तर इथं दाखवलेलं आहे बघा. तर हा अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना
तुम्ही ह्या ज्या डायग्रॅम डायग्रॅम किंवा आपण म्हणू जे सर्किट आहे, हे सर्किट पुन्हा ड्रॉ करायचं आहे. त्याच्यामध्ये दाखवायचं आहे की S1 आणि S2 हे जे स्विच आहेत हे बंद केलेले आहेत. ओके, तर आता बघा, हा हे झालं ते सर्किट. तर R4च्या समांतर जोडणीत FG चा जवळजवळ शून्य रोध असल्याने या जोडणीच्या परिणामी रोध जवळजवळ शून्य होईल. आता हा स्विच बंदच केला, त्यामुळे R4च्या जवळचा जो रेझिस्टन्स असणार आहे हा शून्य असणार, आणि त्यामुळे सगळं जे व्होल्टेज असणार, सगळी विद्युतधारा HI, हा इथे H आणि इथं आय पॉईंट आहे बघा, या HI पॉईंटने या मार्गाने तो जाणार. ठीक आहे, तर इथून हा डायरेक्टली इकडे असा जाणार. तर समांतर जोडणीत आहेत आता बघा, याच्यामध्ये R13 आणि R2 समांतर जोडणीत आहेत. आता बघा, R1 आणि R2 हे दोघं समांतर आहेत, आणि हे दोघं समांतर काढल्यानंतर R1 आणि R3 हे परत काय झाले, दोन्ही परत समांतर झाले. मग आता 1/RP, 1/1/R1 बरोबर 1/R2 असं आलं. म्हणजेच पॅरलल रेझिस्टन्स किती येणार, R1 × R2/R1 + R2 येणार. ठीक आहे, हा झाला आपला RP. आता R3 आणि RP हे दोघं जण कसे आहेत, पुन्हा समांतर आलेले आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या मुळे आपल्याला काय मिळाला, RP मिळाला. आता हा देन RS म्हणजेच R3 + RP. आता याच्यातून आपल्याला I3 काढावा लागेल. तो I3, आयसाठी आपल्याला सूत्र माहिती आहे V/R, म्हणजेच V आपण घेतलं व्होल्टेज आणि R च्या जागी आपण काय पुटअप करणार आहोत, R3 + RS जो आपण काढला आहे हा, राईट. त्याच्यानंतर V1 बरोबर V − I3 R3 घेतलं, म्हणजेच V1 बरोबर V. आणि आता याच्यासाठी याची फोड आपण काय केली बघा, काय होणार याची फोड, V R3 × V/R3 + RP होणार बरोबर. आणि मग त्यानुसार V हे जे आहे हे कॉमन काढलं आपण यातलं, आणि 1 − R3 × R3 + RP. त्यानंतर पुढे V कॉमन काढलेलं आहे, मग RP × R3 + RP घेतलं, आणि I1 बरोबर मग किती येणार, V1/R1 येणार बरोबर V/R1. आणि हे जे सूत्र आपल्याला आहे ते आपण याच्यामध्ये घातलं, RP × R3 + RP. आता त्यानंतर तसंच बघा, I2 सुद्धा आपल्याला काढायचं आहे. I1 तर आपण काढला, आता I2 त्यानुसारच काढायचा आहे. फक्त I2 साठी काय येणार, V1/R2 येणार. इथे R1 होता, इथं आपल्याला R2 पुटअप करायचा आहे. मग त्या जागी कसं येणार, V/R1 RP × R3 + RP येणार. त्यानंतरची दुसरी सिच्युएशन, जेव्हा दोन्हीही स्विच ओपन असतील तेव्हा तेव्हा काय होणार, अशा प्रकारचं हे सर्किट तयार होणार. हे सगळे जे रेजिस्टर आहेत हे कसे येणार, सिरीजमध्ये येणार. R1, R3 आणि R4 हे जे रेजिस्टन्स आहेत, हा हे तिन्ही रेजिस्टन्स सिरीजमध्ये येणार, आणि R2 जो आहे हा कॅन्सल होणार. मग RS म्हणजे सिरीजमधला रेजिस्टन्स काढायचा असेल तर त्यांची बेरीज असते, R1 + R3 + R4 येणार. मग बघा, आता या ठिकाणी आपल्याला I आपण काढणार आहोत. I बरोबर V म्हणजे व्होल्टेज छेद हे सगळे रेजिस्टन्स R1 + R3 + R4. ही झाली दुसरी कंडिशन. आता तिसरी कंडिशन, तिसऱ्या कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे S1 हा स्विच बंद करायचा आहे आणि S2 हा स्विच ओपन करायचा आहे. मग डायग्रॅममध्ये आपण त्याप्रकारे दाखवला आहे, हा स्विच बंद केला आणि हा स्विच इथे ओपन दाखवला. तर त्यानुसार R आपला किती येणार, R1 × R2 / R1 + R2 येणार. आणि सिरीजमध्ये जर काढायचा आहे आपल्याला तर तो किती येणार, R3 + R4, हा हे दोघं जण सिरीजमध्ये येणार. R3 आणि R4 हे दोघं जण सिरीजमध्ये येणार आणि हे दोघं जण पॅरलेलमध्ये येणार. प्लस आता या ठिकाणी कसं सर्किट होते बघा, हा आणि हा हे दोघं तर सिरीजमध्येच आहेत, शिवाय हे दोघं जण जे एक होणार हा सुद्धा एक सिरीजमध्ये जाणार. मग त्यासाठी आपण पुन्हा इथे +R1 × R2 / R1 + R2 केलं, म्हणजे आता हे हा
हा रजिस्टर आणि यातला हे तिन्ही काय झाले, हे दोन्ही हे तिन्ही काय झाले, सिरीजमध्ये झाले. मग आय बरोबर व्ही छेद आर एस आपण घेतलं, बरोबर आय थ्री बरोबर आय फोर आहे. म्हणजेच आय बरोबर आय वन प्लस आय टू आणि आर वन एल वन तसंच आय टूसाठी आर टू आय टू येणार. मग आता या ठिकाणी हे सूत्र बघा, आय बरोबर आपण आय वन घेतलं आणि आय टूसाठी आय वन आर वन छेद आर टू हा रेझिस्टन्स घेतला. म्हणजेच यातला आपण आता काय करणार आहोत, आय वन जो आहे हा कॉमन काढला, तर या ठिकाणी राहणार फक्त एक आय वन कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहणार एक प्लस आर वन छेद आर टू राहणार. पुन्हा बघा, आता आपण काय करू, या ठिकाणी आय वन आर वन प्लस आर टू आणि छेद आर टू करूयात. म्हणजेच ते काय होणार, आय वनचं सूत्र होणार आर टू आय आणि आर वन छेद आर वन प्लस आर टू होणार. आणि हा झाला आय वन. आता आय टू, आय टूसाठी बघा आय वन आर वन छेद आर टू येणार. मग त्याच्यासाठी आपल्याला आय वन आपल्याला इथे काढलेला आहे आपण, तो किती आहे आर वन छेद आर टू, आर टू आय छेद आर वन प्लस आर टू. तर हा आय वन आपण आहे तसा इथं घेतला आणि आर वन छेद आर टू घेतला. म्हणजेच आता याच्यातलं कसं होणार, आर वन आय होणार छेद आर वन प्लस आर टू होणार, म्हणजे हा झाला आपला आय टू. त्यानंतर तर बघा, आता या ठिकाणी आपले तिन्ही कंडिशन्स आपण सॉल्व केलेल्या आहेत. तर चला आता पुढचा प्रश्न बघूत आपण. पुढचा प्रश्न आहे आठवा प्रश्न, एक्स वन एक्स टू एक्स थ्री परिमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. तर या ठिकाणी एक्स हे दिलेलं आहे, एक्स वन एक्स टू एक्स थ्री वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा. आय विद्युतधारा, व्ही विभवांतर आणि एक्स म्हणजे परिणामी रोध दिला आहे. तर बघा, त्यासाठी प्रश्न विचारला आहे एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री मधून आय एवढी विद्युतधारा वाहते. तर त्यासाठी असणार आहे एकसर जोडणी पद्धत. नेक्स्ट आहे हा प्रश्न, एक्स हा जो आहे हा एक्स वन एक्स टू एक्स थ्री पेक्षा मोठा असतो, म्हणजेच तो असणार आहे एकसर जोडणी पद्धत. जर एक्स हा या तिघांच्यापेक्षा या तिघांच्या किमतीपेक्षा जर कमी असेल तर ती असणार आहे समांतर जोडणी पद्धत. पण इथं त्यांनी सांगितलेला आहे तो मोठा असतो, म्हटल्यानंतर ती एकसर जोडणी पद्धत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ई, एक्स हा बघा पुढचा प्रश्न आहे, एक्स हा एक्स वन एक्स टू एक्स थ्री पेक्षा लहान असतो, म्हटल्यानंतर ती झाली समांतर जोडणी पद्धत. आणि पुढे परत ई, एक्स वन एक्स टू एक्स थ्री यांच्या दरम्यानचे विभवांतर व्ही सारखेच आहे. तर विभवांतर व्ही सारखेच आहे त्या म्हटल्यानंतर ही येणार समांतर जोडणी पद्धत. उ प्रश्न बघा, एक्स बरोबर एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री म्हणजेच ही झाली एकसर जोडणी पद्धत. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे एक्स बरोबर एक छेद एक्स वन प्लस एक छेद एक्स टू प्लस एक छेद एक्स थ्री, म्हणजेनंतर ही झाली समांतर जोडणी. तर चला विद्यार्थ्यांना आता पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न नववा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत आणि ही उदाहरणं आपल्याला सोडवायला सांगितलेली आहेत. तर जराही कंटाळा न करता किंवा व्हिडिओ स्किप न करता आपण ही उदाहरणं कशा पद्धतीने सोडवली आहेत हे बघूयात. चला यातील प्रश्न अ, वन एम नायक्रोमच्या तारेचा रोध सहा वॅट आहे. तारेची लांबी 70 सेंटीमीटर केल्यास तारेचा रोध किती असेल? आणि साधारणतः उत्तर त्यांनी दिलेलं आहे 4.2 वॅट. तर ते कसं येतं आपण बघूयात.
सोपं गणित आहे बघा. त्यांनी काय काय दिलेलं आहे, तर त्यांनी एल दिलेलं आहे म्हणजेच लांबी दिलेली आहे, ती आहे एल वन. आपण कन्सिडर करू एल वन इज इक्वल टू 1 m दिलेला आहे. त्यानंतर आर वन दिलेला आहे, तो दिलेला आहे 6 ओहम. एल टू जर तारेची लांबी वाढवली तर ती आपण एल टू कन्सिडर केलेली आहे, ती दिली 70 सेंटीमीटर. आणि त्यानंतर म्हणजेच त्याचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 0.7 मीटर येणार. आणि आपल्याला आर टू काढायचं आहे म्हणजे तारेचा रोध किती असेल हे सांगितलं आहे. तर मघाच्यानुसार आपल्याला हे जे सूत्र आहे हे माहितीच आहे, आर बरोबर रो गुणिले एल छेद ए आहे. मग आता बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आर वन आपण काढूयात. पहिल्यांदा आर वन बरोबर रो गुणिले एल वन छेद ए घेऊत. आणि आर टू साठी आर टू बरोबर रो गुणिले एल टू येणार, इथे छेद ए येणार बरोबर. मग आता याच्या सूत्रानुसार आर टू छेद आर वन बरोबर एल टू छेद एल वन येणार, म्हणजेच बरोबर 0.7 छेद एक असणार, म्हणजेच ते किती असतं 0.7 असतं. मग आर टू बरोबर 0.7 आणि आर वन बरोबर किती येणार, मग 0.7 इंटू 6 ओहम येणार, म्हणजेच किती येणार 4.2 ओहम. मग यावरून आपण काय सांगतो, जर तारेची लांबी 70 सेंटीमीटर म्हणजेच 0.7 मीटर जर केली तर त्या ठिकाणी त्या तारेचा जो रोध आहे तो 4.2 ओहम इतका असेल. नेक्स्ट त्यानंतरचं पुढचा हा प्रश्न, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, दोन रेझिस्टन्स आहेत ते जर आपल्याला एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध होतो, जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध वॅट होतो, डब्ल्यू असं दिलेलं आहे होतो, तर त्या रोधांच्या किमती काढा. तर त्यांनी एकसर जोडणीसाठीचा परिणामी रोध दिलेला आहे 40 वॅट आणि समांतर जोडणीसाठीचं सुद्धा दिलेलं आहे उत्तरामध्ये 40 वॅट. त्यानुसार आता आपण बघूत. तर त्यांनी काय काय दिलेलं आहे, आर एस 80 ओहम, आर पी आहे तो आहे 20 ओहम आणि आर वन आणि आर टू विचारला आहे. एकसर जोडणीमध्ये सगळ्यांची बेरीज असते, आर एस म्हणजेच आर वन प्लस आर टू, तर त्याचं किती आलं 80 ओहम आलं. हे झालं आपलं समीकरण पहिलं. समांतर जोडणीमध्ये 1/RP असतं, म्हणजेच 1/R1 अधिक 1/R2 येणार, म्हणजेच 1/20 ओहम येणार. आर पी दिलं आहे आपलं, हे झालं आपलं दुसरं समीकरण. आता समीकरण 1 आणि 2 एकत्र केले आणि रोधकाचे एकक काढले तर आपल्याला काय मिळतं, आर वन ब्रॅकेटमध्ये 80 वजा R1 छेद 80, म्हणजेच एकूण मिळतं आपल्याला 20 ओहम. त्यानुसार त्याची फोड जर आपण केली तर ते किती झालं, 80R1 वजा R1 चा स्क्वेअर बरोबर इकडे ते गुणिले केलं तर किती झाले 1600. ओके, तर या ठिकाणी या पायरीमध्ये काय केलेलं आहे बघा, हे 1600 जे आहे हे असंच ठेवलं आणि हा 80R1 मायनस R1 स्क्वेअर जो आहे हा इकडे घेतला, तर त्यामुळे तो काय होणार, हा जो मायनस होता हा इथं प्लस झाला, R1 स्क्वेअर मायनस 80R1 प्लस 1600 बरोबर 0 कन्सिडर केलं. तर आता या ठिकाणी ही पायरी बघा, इथे काय दिलेलं आहे, हा जो 80R1 आहे याची फोड काय केली, 80R1 अधिक 80R2 अशी फोड केली, त्यामुळे इथं काय येणार, R1 चा वर्ग वजा 40R1 वजा 40R2 येणार अधिक 1600 बरोबर. तर यांचं आपण पुन्हा फोड काय केली बघा, यातला हा जो R1 आहे हा कॉमन काढला, म्हणजेच राहणार फक्त R1 वजा 40 राहिली. तर यातला हा 40 कॉमन काढला, राहतात R2 वजा 40 राहतात. मग आता हे दोघं जण एका ब्रॅकेटमध्ये आले, R1 वजा 40 आणि हे एका ब्रॅकेटमध्ये आले R1 वजा 40,
म्हणजे R1 आला 40 ओहम आणि R2 आला 40 ओहम. चला तर विद्यार्थ्यांनो पुढचा ई प्रश्न आपण बघत आहोत. एका वाहक तारेतून चारशे 420 C इतकी विद्युत प्रभार 5 मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल. तर त्यासाठी क्यू दिलेला आहे 420 C, टायमिंग दिलेला आहे 5 मिनिटं, म्हणजेच आपण त्याला सेकंदामध्ये कन्वर्ट केलं तर ते झालं एकूण 300 सेकंद आणि आपल्याला आय काढायचं आहे. तर आयचं सूत्र आहे Q/T, तर त्याच्यामध्ये आपण 420/T आपला 300 आहे तो. तर एकूण व्हॅल्यू किंमत आली आयची 1.4 एम्पियर. तारेतून जाणारी विद्युतधारा 1.4 एम्पियर इतकी असेल. चला विद्यार्थ्यांनो तर आपला हा पाठाचा हा जो स्वाध्याय होता तो या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा शेअर करा. थँक्यू, बाय बाय. भेटूत आपण नेक्स्ट चॅप्टरच्या स्वाध्यायामध्ये.